किती जणांना माहिती आहे की गेले 7 महिने सुरजागड ही ते आंदोलन चाललं आहे. मी असं म्हणतो की हा शहरी माणूस ब्रिटिशांचा गुलाम आहे. आदिवासी हा ब्रिटिशांचा गुलाम झाला नाही. शहरातला मंत्री चोरी करतो, लुटतो बजेट, त्याला तुम्ही टेररिस्ट म्हणता का? त्यांनी मोर्चा काढला की तो नक्षलवादी, आम्ही काढला की सुविधासाठी. नाशिक, तुमची जी भूमिका आहे ती इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि त्याही ती नक्षलवादाच्या चळवळीच्या थोडीशी इतर जी भूमिका आहे त्यापेक्षा तुमची ती भूमिका वेगळी आहे. तर त्यालाही तुमचं प्राधान्य असेल. तिथला जो काही टापू आहे तो सगळा मला एक सांगा हो, तुम्ही 6 शेड्यूल वाचले का? हा, 6 शेड्यूल घटनेचं वाचलंय का? पूर्ण नाही वाचलं. जेवढं काय पत्रकार म्हणून जेवढं वाचवलं तेवढं वाचलं. माझं म्हणणं आपण पूर्ण वाचलं पाहिजे, एक भाग. दुसरा भाग तो आला का? मला एक सांगा की शहरामधल्या किती जणांना माहिती आहे की गेले 7 महिने सुरजागड ही ते आंदोलन चाललं आहे त्या प्रकल्पाच्या विरोधातच. आणि सुरजागड काय आहे हे तरी माहिती आहे का? म्हणून म्हटलं की इथल्या गावंडे नावाचा असणारा जो लोकसत्तेचा पत्रकार देवेंद्र गावंडे, नक्षलवाद्यावरती तो स्वागत आहे माझं म्हणणं असं. त्यांचा व्ह्यू त्यांच्याकडे, मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही. पण त्यांनी कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेला सुरजागड काय, भामरागड काय, गडचिरोलीमधला एरिया काय, आपण असं समुद्राची कोलंबी आपल्याला माहिती, बरोबर आहे? नदीची कोलंबी आहे हे माहिती आहे का? त्या वैनगंगेमध्ये नदीतली कोलंबी आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा की ते जर लिहायचं झालं तर मग त्याचं एक्सप्लॉयटेशन किती आहे ते लिहावं लागतं. ते जर लिहायचं झालं तर आदिवासींच्या तिथल्या एरियाच्या मुली तिचं